केंद्राने जे काही अनुमान दिलंय किंवा अंदाज वर्तवलाय त्याच्यामध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता असेल तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? तर मागच्या काळामध्ये जी तुमच्या शहरातली सर्वोच्च ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या असेल त्याच्या 1.10% ही रुग्णांची संख्या तुमची असू शकते असा अंदाज त्यांनी सांगितला आहे. म्हणजेच जर आपण साधारणतः पाहिलं की आपला मागच्या काही महिन्यातला जर सर्वोच्च ॲक्टिव्ह पेशंटचा जो आकडा होता तो साधारणतः 18,000 आसपास होता. म्हणजे साधारणतः 19 ते 20,000 संख्या तुमची ॲक्टिव्ह रुग्णांची होऊ शकते जर सेकंड वेव आली तर, अशा पद्धतीचा अंदाज केंद्रानं दिला आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या पद्धतीनं महापालिकेची पूर्णपणे तयारी आज आहे, पूर्ण यंत्रणा सक्षम आहे. कारण आपण त्याच्यातनं गेलेलो आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये हा अंदाज आपल्याला कोणालाच नव्हता, त्यामुळे सगळ्या यंत्रणा सुविधा उभ्या करताना नक्की आपल्याला त्या सगळ्या याच्यामध्ये एक ताण निर्माण झाला, आपल्याला खूप धावपळ करावी लागली. परंतु आत्ता ही यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली उभी आहे. किंबहुना अधिक रुग्णसंख्या जर वाढली त्या पद्धतीचं सुद्धा नियोजन झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की ही दुसरी लाट येऊ न देणं हेच आपल्या हातामध्ये आहे. आपण सगळ्यांच्या माध्यमातून मी गुन्हेगारांना नक्की हे सांगेन की सेकंड वेव येणं न येणं यासाठी अधिकपणे काळजी आता आपल्याला घेतली पाहिजे. सगळे आपले सण झालेत, उत्सव झालेत आणि आपापल्या पद्धतीनं आपण आजपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं आहे. गुन्हेगारांनी संयम राखला. इथून पुढच्या काळामध्ये काही दिवस, पुढचे 2 महिने अत्यंत काळजीचे आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी पूर्णपणे काळजी घेऊन पुन्हा कुठली तरी दुर्दैवानं जर अशी परिस्थिती आली तर पुन्हा लॉकडाऊन पुन्हा ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला अजिबात आपल्यापर्यंत पोचू द्यायचं नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये अधिकची काळजी घेऊ, सगळे नियम पाळू, मास्क असतील, गर्दीचं ठिकाणं टाळणं असेल, सोशल डिस्टन्सिंग, या सगळ्या गोष्टी तंतोतंत पालन करू. महापालिकेच्या ठिकाणी स्तरावरती या सगळ्या गोष्टीची अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगली यंत्रणा आपली आजही तयार आहे, त्याबद्दल कुठली शंका मनामध्ये असल्याचं कारण ज्या वेळेला आपल्याला अँटीजेन टेस्ट कराव्या लागतात त्या त्यावेळेला महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कुठेही आपण कमी पडलो नाही. देशातली पहिली महापालिका आहे की ज्यांनी स्वतःच्या पैशातून सगळ्यात अगोदर अँटीजेन टेस्ट आपण किट्स खरेदी केल्या आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग झालं. पुण्यामध्ये आज आपण पाहिलं तर मागच्या 4-5 महिन्यामध्ये देशात सगळ्यात जास्त टेस्टिंग पुण्यामध्ये झालं. अँटीजेन टेस्ट असतील किंवा आरटीपीसीआर असतील या सगळ्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग केलं. पर मिलियन टेस्टिंग असेल, एकूण टेस्टिंग असेल, हे आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जर तशी गरज लागली तर त्याची सुद्धा 100% तयारी आपली आहे. मागच्या 2 दिवसात आपल्याला थोडी संख्या वाढलेली दिसतीये, परंतु आपण ती खूप वाढली आणि त्याच्यामुळे मग कोणाला तरी आत्ता दोष द्यावा अशी परिस्थिती नाही. आजही ती अत्यंत नियंत्रणामध्ये आहे. 100-150 संख्या इकडे तिकडे होती आहे, परंतु त्याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही.